करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्येक भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्यामध्ये आपली कोण, परकीय कोण, माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नसते, तर वेळ जायाच्या अगोदर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण आपण कुठलंही संकट, कुठलाही प्रसंग येऊ दे, त्यावेळेला आपण देवाजवळच मागणी करत असतो. परंतु ज्याप्रमाणे आपली माणसं कोण, परकी माणसं कोण, हे ओळखायचं कसं? गरज संपली की लोक बाजूला सरतात, ती म्हणजे परकी. आता आपली कोण, ज्यावेळी गरज असते त्यावेळी लोक आपल्या बरोबर धावून येत असतात. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजू शकत नाही. आपण एखादं पुस्तक असेल, आपण संपूर्णपणे ते वाचून काढत असतो. एखादा पाठ असेल, एखादा धडा असेल, आपण वाचतो, तो संपूर्णपणे आपल्याला कळतं का? नाही. जोपर्यंत त्या पाठाचा, त्या धडाचा आपल्याला अर्थ कळत नाही, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजणार नाही. कारण लिहिणारी व्यक्ती प्रत्यक्षपणे स्वतःचा अनुभव लिहित असते आणि वाचणारी व्यक्ती फक्त शब्दच वाचत असते. बरोबर की नाही? म्हणून अनुभव काय असतात, भावना काय असतात, ते शब्दांमध्ये कळणार नाही. कसा भाग दिलेला आहे, जयाचा भावार्थ जैसा. म्हणून आपली कोण आणि परकी कोण. दुःख हे कधीच प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपण जे गळ्यामध्ये सोन्याचं, बघा प्रत्यक्षपणे चैन असेल, हातामध्ये ब्रेसलेट असेल, बोटांमध्ये अंगठे असतील, तर त्याप्रमाणे मिरवले नाही पाहिजे. लोकांना काय वाटतं की प्रत्यक्षात ह्याच्याजवळ सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, ह्याच्याकडे सर्व पाहायला जर गेलो याला काहीच कमी दिलेलं नाही आहे. परंतु ज्यावेळी आपल्याजवळ दुःख येतं ना, त्यावेळी आपल्यासोबत कोणीही नसतं. लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करत असतील, परंतु दुःख आपल्याकडे भरपूर असतं. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण एखादं काम करत आहोत, ते काम करत असताना जेव्हा आपल्याला गरज असते, जेव्हा आपल्याला गरज भासते, तेव्हा लोकांची बोलणीसुद्धा आपल्याला खावी लागतात आणि लोकंसुद्धा आपल्या कार्याला हातभार लावत नाही. कारण का? कारण जर प्रत्यक्षात पाहायला गेलो, गरजेपुरतं असणारी लोकं आयुष्यात फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघायची सवय ठेवली पाहिजे. बघा मगाशी भाग दिलेला आहे, गरजेपुरती जी लोकं असतात ना, गरज संपली की बाजूला सरतात, परंतु
आपण कधीही चुकायचं नाही. आयुष्यात फक्त दुसऱ्यांचं चांगलं कसं होईल ही बघण्याची सवय आपण ठेवली गेली पाहिजे. देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, परंतु आपण इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत असतो. इतरांचं कसं चुकेल, इतरांच्या कामामध्ये कसं अडथळे निर्माण होतील हे पाहत असतो. परंतु जर पाहायला गेलो आपण आपली माणसं ज्याप्रमाणे एखाद्या कामामध्ये किंवा आयुष्याचं एक नातं असं नक्की कमवा जे तुम्हाला समजून घेऊ शकेल आणि समजावू पण शकेल. आपल्याला समजणारी व्यक्ती आणि आपल्याला न समजणारी व्यक्ती आपल्याला लगेच कळतं. आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण एखाद्याला फोन केला, कॉल करून बोलावलं, बघा घरात असून सुद्धा येणार नाही, काहीतरी कारण नक्कीच देतील, परंतु आपल्या मदतीला कोणीही धावून येणार नाही. त्यावेळी समजायचं की आपली माणसं कोण आणि परकी माणसं कोण. परंतु ज्यावेळी जी लोक हातातली कामं टाकून जेव्हा तुमच्या संकटाच्या वेळी प्रसंगाच्या वेळी धावून येतील ना, ती खरी आपली माणसं असतात. बघा म्हणून नातं कसं टिकवायचं, कारण कोणाचेही बघा प्रत्यक्षपणे हाताखाली काम करण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपल्याला कमीपणा वाटत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते. कारण देवाने सर्व गोष्टी, देवाने सर्व वस्तू अगोदर बनवून ठेवलेल्या आहेत. आपल्याला ज्यावेळी मनाला दुःख निर्माण होत असतं, मन खूप चंचल असतं, परंतु निसर्गाच्या सान्निध्यात ज्यावेळी आपण जातो, हिरवागार निसर्ग सौंदर्य पाहून आपलं मन खूप प्रभावशाली बनतं. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी गेल्यावर ज्या समुद्रातील लाटा आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आपलं सौंदर्य फुलून जातं. पण जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये आपलं मन कधी चंचल होता कामा नये. त्याचप्रमाणे जास्त कोणावर विश्वास ठेवू नका, कारण का आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आणि समोरच्या व्यक्तीने जर विश्वासघात केला तर शेवटी बघा आपण काळजीत पडत असतो. मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केलेला आहे. काळजीमध्ये आपण बसलो की आपल्याला टेन्शन चिंता येणारच, म्हणून समर्थ म्हणाले काळजी करू नका. आणि लोकांबरोबर जास्त अपेक्षा करू नका. ज्याप्रमाणे आपण ओव्हर करायला जातो बघा, म्हणजेच काय आपलं आणि आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी ज्यावेळी आपण बोलत असतो, जेवढं बोलायचं तेवढंच जर आपण बोललो, जेवढं काम असेल त्या कामापुरतं आपण बोलून गेलो, तर आपल्याशी दुसऱ्या वेळी बोलताना सुद्धा नक्कीच बोलायला येतील. परंतु आपण सारखं सारखं त्यांच्या घरी जाऊ लागलो, सारखं सारखं आपण बोलायला गेलो, तर त्यांना काय वाटेल की ह्या व्यक्तीला काहीही काम नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमच्या घरात येऊन कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून काहीतरी बोलत असतात, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तथ्य नाही आहे. मग शेवटी आपली माणसं आपल्यालाच परकी म्हणून वाटत असतात.
म्हणून जास्त प्रेम करणंसुद्धा महत्त्वाचं नाही, जास्त काळजी करणंसुद्धा महत्त्वाचं नाही, कारण दुःख आयुष्य संपवत नाही तर आयुष्याला नवा अर्थ देत असतं. आपल्या वाटेला जर दुःख आले ना, संकट आली ना, की आपण सहजतेने म्हणतो आयुष्य बरबाद आहे. आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्या जर पाहायला गेलो तर परके माणसं आणि आपली माणसं ओळखता आली नसती. म्हणून माणसाचा वेळ आणि काळ बदलतो, पण मनात लपलेलं प्रेम कधीच बदलत नसतं. कारण वेळ आणि काळ कोणावर अवलंबून नाही आहे आणि कोणासाठी थांबतसुद्धा नाही आहे. म्हणून आपला स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे. कारण आपल्या सहवासात जी व्यक्ती आलेली आहे, आपल्या सोबतचे क्षण नेहमी आपली आठवण करून देत राहील. परंतु आपली ज्यावेळी लोकांना गरज भासते ना, त्यावेळी आपला देह त्या गरजेला ज्या व्यक्तीने बोलवलेला आहे त्या व्यक्तीकडे जाणं भागच आहे. कारण आपण जरी एखाद्या व्यक्तीच्या सहवासात किंवा एखाद्या व्यक्तीच्या कार्याला जर मदत केली नाही ना, तर समोरील व्यक्तीसुद्धा आपल्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळीसुद्धा येणार नाहीच. म्हणून इतरांना त्यांच्या दुःखामध्ये दिलासा देणारी व्यक्ती बऱ्याच वेळा स्वतःच्या दुःखामध्ये एकटीच राहते. आपल्याला ज्यावेळी दुःख होतं ना, काय बोललं की आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसत असतो, कोणी काय बोलायला आलं की आपल्याला चटकन राग येतो, मग त्यासाठी आपण एखाद्या कोपऱ्यात बसून किंवा एखाद्या बंद खोलीमध्ये बसून विचार करत असतो की आपण का बोलून गेलो आणि बोललेलं शेवटी बघा प्रत्यक्षात नंतर विचार करायला लागलो. म्हणून असं होता कामा नये. आपल्याला जो राग आहे, मत्सर आहे, तिथल्या तिथेच संपून टाकायचं आहे. म्हणून बघा, ज्यावेळी सूर्य उगवतो, सूर्य उगवतानाच सर्व पक्षी उडून निघून जातात, मात्र आपला जो देह आहे दुपार होते तरीसुद्धा अंथरुणावरच पडलेला दिसतो. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे, आपला कोण आणि परका कोण. ज्याने संपूर्णपणे देह घडवलेला आहे, ज्याने या पृथ्वीतलावर प्रत्यक्षपणे पाठवलेला आहे, त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याची पूजा आपल्याला करायला वेळ नाही आहे. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ज्याने आपल्याला घडवलेला आहे त्याच्या उपासनेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या पूजेमध्ये ज्यावेळी आपला देह असेल, त्यावेळी आपला देह सोन्यापेक्षा उत्तमतेने पाहायला मिळेल. म्हणून समर्थ म्हणाले, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.